मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार असल्याची घोषणा. शासनाच्या माध्यमातून 5 ते 10 हजार लोकांना तीर्थदर्शन यात्रा घडवली जाईल अशी माहिती. दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय थांबवण्यासाठी गोकुळ दूध संघाचे नेते शरद पवार यांना साकडं. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांना गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी दिले निवेदन. कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठं खिंडर बनण्याची शक्यता. जिल्हाध्यक्ष AY पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट. AY पाटील शरद पवारांसोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं चर्चांना उदान. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीच्या शिफारीनुसार व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 3 महिने बंद ठेवण्याची सूचना. सर्व व्याघ्र प्रकल्प कोर क्षेत्रामधील टुरिझम पर्यटकांसाठी 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. राज्यात पुढील 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. पुणे रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर सातारा रत्नागिरी ठाणे पालघर मध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आज T20 विश्वचषक 2024 अंतिम सामना रंगणार. सामना कोण जिंकणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया विजयासाठी सज्ज. राज्याच्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा. आदेश जारी तर महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधत मानले आभार. बजेटमध्ये घोषणा केल्या पण पैसे कुठून आणणार. आता या सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ. महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारला आपली जागा दाखवली म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भाविकांना दिल्या शुभेच्छा. अमरनाथ यात्रेला येणाऱ्या बाबा बर्फानी यांच्या भक्तांसाठी जम्मू सज्ज. तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही. ड्रग्सचे सप्लायर कितीही मोठे असले तरी त्याला सोडणार नाही. शहर पूर्णपणे ड्रग्स मुक्त होत नाही तोवर बुलडोझर कारवाई सुरूच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा. आषाढी पालखी वारीतील विचार शिस्त बंधुभाव समता हा विचार समजून घेण्यासाठी एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम. या उपक्रमाचे हे 11वे वर्ष असून ज्येष्ठ नेते शरद पवार वारीत होणार सहभागी. दाओसला केलेल्या कराराबाबतची श्वेतपत्रिका काढणार असल्याची उदय सामंतांची घोषणा. दाओसला कोण कोण गेले होते आणि त्यांनी काय काय काम केले याची देखील माहिती देऊ असे प्रतिपादन.